तो चक्रीवादळाने मुंबईत अनेक ठिकाणी आपल्या खाणाखुणा सोडलेल्या आहेत. मालवणी मड परिसरातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सर्वाधिक फटका बसलाय तो कोळी बांधवांना. या ठिकाणी आढावा घेत कोळी बांधवांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी. जरी मुंबईमध्ये हे वादळ आलं नाही, मात्र मुंबईचे जे समुद्र किनारे आहेत आणि या समुद्र किनारा मोठ्या प्रमाणामध्ये फटका आहे तो बसलेला दिसतोय. आणि आता आपण सध्या आहोत ते म्हणजे मुंबईतल्या मालवणीतल्या मड आयलंड ह्या इकडच्या जे किनारे आहेत. आणि या सकाळ किनाऱ्याच्या ज्या बोटी होत्या त्या समुद्र किनारी जरी आल्या असतील तरी मोठ्या प्रमाणामध्ये या बोटींचं नुकसान झालेलं आहे. आणि आपण हे थेट दृश्य बघतोय की ह्या सगळ्या बोटी आहेत त्या पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. आणि आता हे क्रेनच्या माध्यमातून सगळ्या बोटी पुन्हा बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे. किती नुकसान झालंय? 4 दिवस झाले आम्ही बोटी नांगरून ठेवल्या होत्या. 14 तारखेला शासनाने सांगितलं, 4 दिवस झाले. पण काल जे वादळ आलं आणि एवढं नुकसान करून गेलेलं आहे. बोटी पागेवर होत्या, त्या लाटाने आणि वाऱ्याच्या रगाने ते धक्क्यावर आलं तुम्ही पाहता येते. लागून एकेबीजावर ओढून एवढ्या फुटलेल्या आहेत, 40-50 बोटी फुटून गेलेल्या आहेत. एवढं नुकसान झालेलं आहे की आता मच्छीमार जगायचा तरी कसा. हे दिवस महत्त्वाचे असतात आणि ह्याच पिरियडमध्ये असे वादळी वारे येतात आणि असं प्रॉब्लेम होतं. आणि हे मला वाटतं 98 नंतर हे दुसरं वादळ असेल की एवढं नुकसान. आणि लोकांना एवढा अनुभव नव्हता, म्हणजे वाटलं नव्हतं की एवढं नुकसान होईल. लोकांच्या नौका आम्ही सर्वांना 100 साधारणतः किती नौका आहेत त्या सगळ्या नुकसान झालेल्या. 30 ते 40 नौका अशा आहेत की त्यांना पूर्ण खालून होल पडलेले आहेत आणि पूर्ण म्हणजे त्या वापरण्याच्या काबिल नाही आहेत. अशा ज्या नौका आहेत त्या पूर्णतः बुडाल्या होत्या आणि ह्या आता क्रेनच्या माध्यमातून हे काढतायत. आणि पुन्हा उभारी देण्यासाठी आता कुठेतरी मच्छीमारांना मदतीची आशा आहे जी सरकारकडून केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुनसोबत गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवरती छापा टाकण्यात आला. ईडी आणि सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद भोकरदन रोडवरती वाळूच्या ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. माहोरा गावाजवळ ही दुर्घटना घडली. दोघे मयत हे बुलडाणा जिल्ह्यातील नायगावचे रहिवासी होते. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले. भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील महेश नगर इमारतीचा स्लॅब सकाळी कोसळला. इमारतीत अनेक कुटुंब अडकलेली आहेत. सर्व अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे कर्मचारी करत आहेत. सध्या या लोकांना एका शाळेत हलवण्यात येणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24